President of Mapusa Merchants, Ashish Shirodkar, said and announced its candidature for the Mapusa Bypoll as an independent. After announcing, he said that neither of the candidates of BJP or Congress has contributed to the betterment of Mapusa. People are fed up with this kind of politics and Mapusa is experiencing. Conference jamle tajo vishay ekoch asa ki yenarya 23 april la je mapshan bypoll asa ani ya bypoll san don major party ni aple don candidate aple candidate float kelele asa sangpak dista ki ja pramane de don candidate float zale te आताचे नगरसेवकू भी असत आणि गेले 23 मार्च पर्यंत ते सगळे ते दोनों कॅन्डिडेट वांगडात खाणा रात घालून भोवताले त्यामुळे हांव हे कित्याक सांगता की आम्ही माझ्या दृष्टीनसून जे हांवें विचार केले की जर जर हे दोनों कॅन्डिडेट गेले 3.5 वर्षा काउन्सिलर असले आणि या 3.5 वर्षांनी आम्ही मर्चंट असोसिएशन फाटल्या कंटिन्युअसली आम्ही बाजारपेठेचे आम्ही खूप निवेदन दिले आमचे खूप विषय असले जे बेअर मिनिमम इन्फ्रास्ट्रक्चर जे विषय त्याच्या खातीर आम्ही निवेदन देऊन देऊन आम्ही थकले पण आमका अजूनपर्यंत एक सुद्धा सोय करून देऊ ना त्यांच्या आणि त्यामुळे त्यांची ह्या 20 काउन्सिलरातले दोन काउन्सिलर ज्यांना आमका आमच्या म्हापशाक रिप्रेझेंट करपाक दोन मेजर पार्टींचे कॉन्टेस्ट करतात त्यांना म्हाका पर्सनल जो माझो विचार येयलो की हे खंय तरी चुकता म्हणून कारण त्यांचो दोघांचो माइंडसेट एकूच असा ते एकाच माळेचे मणी आणि त्यामुळे हांव जो माझो जो निष्कर्ष पर्सनल निष्कर्ष असा आमच्या असोसिएशनाचो निष्कर्ष न्ही माझो पर्सनल निष्कर्ष असा की खंय तरी हांवें एका उत्तर दिवचे पर्सनली दिसता त्यामुळे हांवें आमच्या मर्चंट असोसिएशनाच्या पुढच्या मिटिंगेन प्रपोजल दिलो की हांव माझी जी अध्यक्षपद असा मर्चंट असोसिएशनाचे ते हांव सोडटा म्हणून आणि त्याच्या नंतर कारण मर्चंट असोसिएशन हे आमचे अपॉलिटिकल ऑर्गनायझेशन असा आणि ते मर्चंट असोसिएशनच्या नावान हांव कितें जर पॉलिटिक्स करता अशें म्हणा म्हणजे आमच्या मर्चंटाची युनिटी खंय तरी हालोव शकता आमी मर्चंट विविध सेक्टरातले असतात एखाद्या वेळी थोडे मर्चंटांचे खंय तरी एका पर्टिक्युलर पार्टीकडे लिंक असतो हांव सगळ्यांक ग्रहीत धरून वचू शकना त्यामुळे माझो जो प्रपोजल हांवें जेन्ना आमच्या कमिटीक दिलो तेन्ना कमिटीन म्हाका सांगला की तू रिझाईन करपाची गरज ना कारण आम्ही गव्हर्मेंट फंडेड असोसिएशन नसल्या कारणान कसली आमकां ग्रांट येनासल्या कारणान आमी म्हजें रेजिग्नेशन ना घेता तेंच्यांनी म्हाका फुडल्या 23 एप्रील पर्यंत म्हजो चार्ज हँड ओवर करपाक लायला आनी तो चार्ज हँड ओवर करून बाब आशिश कार्दोज म्हापशांतलो सिमोनिया बेकरीचो मालक आसा वर्कींग पार्टनर आसा तेजे कडेन तो चार्ज दिवपाक लायिल्लो आसा ते प्रमाणे आयच्या दिसा पसून हांव मर्चंट असोसिएशनाचो अध्यक्ष म्हणून हांव आसचो ना आणि त्यामुळे हांव खंयच्या मंचाचेर हांव माझ्या पॉलिटिकल एम्बिशनान हांव जर खंय फुडें वयतां कारण म्हाका हें ऑब्लिगेशन घेवचें पडटा कारण हांव गेल्या फावटी 2012 हांवें म्हापशाक प्रतिनिधित्व केल्लें हांव दोन टायम काउन्सिलर आसलो आनी हांव 2012 भाजपाच्या उमेदवाराच्या अगेन्स्ट हांवें म्हजी निवडणुका लढयलेली आनी त्यामुळे म्हाका दिसता की जर जर हांव म्हाजो जर म्हापशेकरां कडेन बी म्हाजो एक बाजारपेठीकडे जसं माझं कर्तव्य असं असले त्याचप्रमाणे आमचे म्हापशेकारांकडे बी माझं कर्तव्य असा आणि म्हाका दिसता की हांव त्या माइंडसेटातलो मनीस न्ही हांव दुसऱ्या माइंडसेटातलो मनीस कारण येणाऱ्या जर काळात इलेक्शन जातले त्यांना 28.5 वोटर असतात आणि दोनू पक्षांकडे 10,000 वोटरांची 5-5 10,000 वोटरांची त्यांची आपली ठेवी असा 18,500 वोटर आहात ते म्हापशातले सायलंट वोटर असतात आणि म्हाका दिसता की हांव ह्या सायलंट वोटरांक खंय तरी एक ऑप्शन दिवपाक जाय तांकां जागोवंक जाय आणि त्याच्यामुळे माझो एक सायलंट कॅम्पेन जावन हांव विचार लोकां समोर दवरून की वेदर ह्या दोन वर्सान जे दोनूच वर्सांचे उरलेलो टर्म आसा टॅन्युअर आफ्टर रिझल्ट्स टर्न दोन वर्सां किंवा 2.25 वर्सांचो टॅन्युअर आसतलो त्या टॅन्युअरान
काउन्सिलर जे आपली ऑलरेडी जबाबदारी घेऊन जबाबदारी पार पाडू शकूंक ना ते काउन्सिलर आमकां आमदार म्हणून दिलेले बरे काय तांकां अजूनय बी चान्स दिवन तांकां येणारे देड वर्स तांचो जो काउन्सिलरची हे आसा पिरियड आसा ती काउन्सिलरशीप तांच्यांनी बऱ्या रितीन पाळून मागीर फुडें फुडल्या दोन वर्सांनी मागीर इलेक्शनाक वचचे हे लोकांनी थारावचे म्हणून हांव म्हजो जे डिसिजन घेतलेले आसा इलेक्शनाक वचपाचे आनी त्या मुळे हांव मर्चंट असोसिएशनांतल्यान हांव कुशीक सरपाचो हांवें डिसिजन घेतले धन्यवाद. Video journalist Prakash Gadekar from Mapusa for HCN.